सूर्यप्रकाशा इतके तेजस्वी व्यक्तिमत्व असणाऱ्या लेखक कवी पु ल देशपांडे यांचा सहवास मला आणि माझ्या कुटुंबियांना लाभला हे माझं भाग्य आहे, अशा भावना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्यात. पु ल देशपांडे यांच्या घरी सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली आणि जुन्या आठवणींना उजाळाही दिलाय. यावेळी पुलंच्या कुटुंबियांनी सचिन तेंडुलकर यांना पु ल आणि त्यांची भेट झाल्याचा फोटोही दिलाय. दरम्यान आय लव्ह पु ल हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार असून या मोहिमेच्या लोगोचं प्रकाशन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. पु ल देशपांडे यांना मी लहानपणी पहिल्यांदा पाहिले होते, ते आमच्या घरीच येत असत. त्यांच्या बोलण्यातनं ते नेहमी खोचक जरी टिप्पणी करत असले तरी त्यामध्ये आपुलकीचा भाव होता. सर्वसामान्यांच्या विविध गोष्टींची जाण होती. लोकांना हसवणं आणि हसता हसता प्रबोधन करण्याचं काम पु लनी नेहमीच केलंय. निखळ मनोरंजन उत्कृष्ट साहित्याची निर्मिती पु लनी केली अशा भावना सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्यात. कॉलनीत जेवढी गडबड होत होती आणि आमच्या कॉलनीत चांगले साहित्यिक होते पण त्यांच्यामध्ये एवढी एक्साइटमेंट होती, त्याच्यावरूनच साधारण अंदाज आला की आपल्या कॉलनीत कोण येतोय. मी त्या रांगेत उभा राहिलो होतो, एक फोटोग्राफ घेला आणि ऑटोग्राफ घ्यायला मी घेतला होता ऑटोग्राफ. त्यानंतर घरी तर नेहमीच नाव ऐकत असायचो, माझा भाऊ, वडील, आई, बहीण सगळे काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल बोलायचेच. आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्याबद्दल कुठची गोष्ट कोण सांगत असेल तोंडावरती स्माईल जर नक्कीच असायचं. मला जितके मी त्यांचे प्रोग्राम्स बघितलेत, सीडीज बघितल्यात, त्याच्यात एक गोष्ट नक्कीच स्ट्राईक झाली की ते एका कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाशी किती इझिली कनेक्ट व्हायचे. कुठचाही आर्टिस्ट असतो तो त्याच्या फील्डमध्ये प्रगती करत असतो पण ते एक देवाची देणगी असते की एका सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट होणं आणि आपल्या परफॉर्मन्स थ्रू त्यांना तो आनंद देणं. आणि मी म्हणेन की हे केम नॅचरली टू पुलं.